सर पूर्ण ओ सर बोलून दे शेतकऱ्याला बोलून दे साहेब आता हे पंचनामे करून करून दमले सर पण आता काहीतरी द्या आम्हाला काय पंचनामे काय याला 2 लाख खर्च आला उत्पन्न झालं 40,000 काय करणार आहे लेकर बाळाची दही भाऊ भरतच बोल राहिला बरोबर सुभाष थांबा थोडं साहेब आमच्याकडे मोसंबी आहे पूर्ण पाण्यानं पिवळी पडून गेली आणि त्याच्यात फुलात पावडर न बांधल्यामुळं 80 ते 90% मोसंबीचं नुकसान झाले आणि सरकारला विमाही भरला आणि सरकार उलट आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे साहेब हे मागच्या सरकारनं अनुदानही दिलं विमाही दिले भरपूर पैसे खात्यातही टाकले सरकार टोटल विरोधात आहे पब्लिक जमा तयार नव्हती खूप दौरे झाले या सरकारचे नाराज झाले शेतकरी पूर्ण किती वेळेस याचं म्हणी परंतु तुम्ही आल्यामुळे सगळे थोडे खुश झाले आपण सरकारवर दबाव टाकून सगळं त्यांना द्यायला लावू सर सगळं मदत करायला लावू सर काहीच राहिलं नाही साहेब एक दाणा सुद्धा येत नाही 100% नुकसान झालेले आमचं एकच म्हणणं शेतकऱ्याचं जेवढा विमा भरतो आपण 100% इन्शुरन्स 100% ताकदीने भेटायला पाहिजे 42,000 रुपये हेक्टर आपल्या कोण विमा भरते वेळेस आपल्याला त्यांनी अग्रीमेंट दिलेलं आहे त्या हिशोबानं आपल्याला 42,000 रुपये प्रति हेक्टर सोयाबीनला मिळायला पाहिजे त्याच्यात एक पण दाणा सर चांगला नाही एक पण दाणा नाही सर कोणता बी दाणा घ्या एक पण दाणा नाही एक खर्च पण काहीच नाही निघत पूर्ण झालेला आहे